शिवलिंग पर जिसको एलेफंटा गुफा कहते हैं, जो हरापुरी है, वहां पर हम आज विधिवत पूजा कर रहे हैं और भारत सरकार से मांग करते हैं कि जैसे एएसआई के अंडर आने वाले मस्जिदों में नमाज हो सकता है, तो एएसआई के अंडर आने वाले वर्ल्ड हेरिटेज हो या कोई भी हेरिटेज हो, वहां पर मंदिरों में पूजा होनी चाहिए। मैं करोड़ों हिंदुओं की तरफ से इस पूजा को आज यहाँ पर कर रहा हूँ। मेरे पूजे सब कहिए ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः। काल आम्ही सावरकर भवनामध्ये कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आग्रह केला की जे एएसआई साईट्स आहेत राज्याच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील पुरातत्व विभागाकडं, त्या ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा होत नाही पण मस्जिदीमध्ये नमाज होतात, हे काही बरोबर नाही। हिंदूंच्या मंदिरात लोक चप्पल घालून जातात आणि म्हणून कालच आम्ही त्यांना आग्रह केला आणि त्यांना म्हणलं की आज आम्ही ज्याला लोक इंग्लिशमध्ये एलेफंटा म्हणतात आणि ज्याचं घारापुरी हे मूळ नाव आहे, त्या ठिकाणी येऊन पूजा करू इच्छितो, जाऊन पूजा करू इच्छितो। तर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आदेश दिले, त्यांचे संबंधित अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि आम्ही आज मुंबईवरून इथं आलो। माझ्याबरोबर विक्रम सावरकरजी आहे, रणजित सावरकरजी आहे आणि रमेश शिंदेजी आहे, अन्य पण बरेच कार्यकर्ते आहे आणि आज आम्ही इथे येऊन या ठिकाणी जे शिवलिंग आहे तिथं विधिवत पूजा केली। विशेष म्हणजे आता आम्हाला इथं आलो माहीत झालं, कारण आम्ही दिल्लीला पण ताबडतोब मंत्रालयामध्ये असं सांगितलं का जर महाराष्ट्र सरकारने आदेश दिलेला आहे तर केंद्राने पण द्या, तर भारत सरकारने याच्यावर विचार करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरच हा निर्णय व्हावा अशी आशा आहे। आणि जेवढे साईट्स आहे त्या ठिकाणावर आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक तर तिथं पूजा व्हावी, दुसरं तिथं चप्पल घालून लोक जातात ते जाऊ नये। आत्ता आज आम्ही स्वतः चप्पल काढली, इथले एएसआयचे अधिकारी आम्हाला भेटायला आले होते त्यांना आम्ही चप्पल काढायला लावली आणि आम्ही चप्पल काढतो पाहिल्यामुळं तिथं येणारे सगळे बाहेरचे विदेशी नागरिक आणि सगळ्यांनी चप्पल काढायला सुरुवात केली। आपलं मंदिर आहे, मंदिर म्हणूनच बनवलं गेलेलं आहे, पोर्तुगीजांनी तोडलं किंवा कुठं आततायांनी तोडलं म्हणून आपण तिथं पूजा का नाही करायची? ही पूजा सुरू होणं, चप्पल काढणं ही एक महत्त्वाची मागणी या स्थानाबद्दल, कारण हे शिवस्थान आहे, शंकराचं स्थान आहे आणि याची सुट्टी जी आहे ती सोमवारी असते, म्हणजे सोमवारी शिवाची पूजा व्हायला पाहिजे आणि एलिफंटा केव्जमध्ये सुट्टी सोमवारी असते हे जाणून बुजून आहे का? म्हणून इथली सुट्टीचा वार चेंज करावा, अशा तीन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। राज्य सरकारनी मागणी मान्य केलेली आहे, केंद्राने मान्य करावी असा आमचा आग्रह आहे। इथून मी आत्ता बाहेर पडून हे डिपार्टमेंट ज्यांच्या अंडर येतं त्या मंत्र्यांशी ताबडतोब बोलणार आहे आणि लिखितमध्ये पण तशी माहिती देणार आहे। पर्यटकांच्या परिणामासाठी परिणामाचा विचार करून मंदिर बांधल्या जात नाही, ते पूजेसाठी बांधले जातात आणि उलट आहे ना। आता तुम्ही पहा, काशीमध्ये 6 कोटी लोकांनी यात्रा केली, अयोध्येचा आपण सत्ता पाहतोच आहोत काय स्थिती आहे, आधीच आपल्याकडे शिर्डी तिरुपती याचं काय फ्लो असतो ते पाहिलेलं आहे। या ठिकाणी तर अजून विकास होईल, अजून लोक येतील। मुख्य मुद्दा काय आहे, पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे याच्यात चेंज करू नये, तर चेंज करण्यात आमचाही विरोध आहे ना, आम्ही कशाला चेंज करू? जे भग्न आहे त्याला ठीक करा, जिथं पूजा होत नाही तिथं पूजा चालू करा आणि त्याची विधिवत जी सुचिता आहे ती पाळा, ही त्याच्या पाठीमागची मागणी आहे। पुरोगाम्यांचा आणि देवाचा काही संबंधच नाही, त्यांनी देवात आणि आमच्यात पडूच नाही ना, आमचे देवांना आम्ही पाहून घेऊ ना, ते देवाला मानितच नाही तर आम्ही देवाबरोबर काय करतो, तशी त्यांना काय घेणं आहे? हे बघा, विज्ञानाचा देवा किंवा धर्माला विरोध नाही, धर्म हा आपल्या आस्थांवर अवलंबून असतो आणि तुम्हाला जगायचं असेल तर आपल्या संस्कृतीचा मान आणि आपला अभिमान पाहिजे, ही लेणी आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे। कोणाकरताही पूजास्थान असतील, कोणाकरता श्रद्धास्थान असतील, ज्याचा ज्याचा दृष्टिकोन आहे, पण आमची श्रद्धा या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी घडवलेलं आहे आणि आमच्या पूर्वजांनी घडवलेली जी लेणी आहेत, आणि हा मला वाटतं सगळ्यांना, तुम्हालाही आवडणार नाही तुमच्या देवतांचा अपमान केला तर, पण हिंदू समाजाला गुलामगिरीमुळे इतकी भीड बसलेली आहे की आमच्या भावना आम्ही बोलूही शकत नाही। म्हणजे आमच्या घरात तुम्ही यायचं, आमच्या देवघरात शिरायचं, चपला घालून शिरायचं, जर ख्रिश्चन तर त्यांच्या चर्चमध्ये जोडे घालून शिरतात ती त्यांची गोष्ट आहे, पण आमच्या देवघरामध्ये चपला घालायची संस्कृती आहे। आपण आई वडिलांना जेव्हा नमस्कार करतो त्यात दैवत्वाचा किंवा कुठलाही भावनेचा भाग असतो, आपण त्यांचा आदर करतो। आमच्या संस्कृतीचा आदर आम्ही केला पाहिजे आणि तो जाणवून दिला पाहिजे। पहिला घारापुरीतले जे समस्त नागरिक आहेत, माझी त्यांना विनंती आहे की ह्यांनी पर्यटनाला अजिबात बाधा येणार नाही, पर्यटकांना तुम्ही सांगितलं की हे आमच्या अभिमानाचं आहे, आमच्या आस्थेचा भाग आहे, इथे चपला घालू नका।
निश्चितच लोक करतील, कारण आत्ता सुरेशजींनी सांगितल्याप्रमाणे आज परकीय पर्यटक पण बाहेर चपला काढून आलेले आहेत. एक सुरुवात करायला पाहिजे, एक विश्वास करायला पाहिजे. आणि मला वाटतं 22 तारखेला राम जन्मभूमीवर मंदिर झालं, आमच्या देशाचा हरवलेला विश्वास परत येत आहे, तो घरापुरीपर्यंत आलेला आहे. आणि ही जी लढाई आहे, तर मला असं वाटतं की भगवान शंकर हे रुद्रावतार आहेत, हे नुसतंच आणि आम्ही देवाची पूजा करून आशीर्वाद मागत नाही, आम्ही म्हणजे की तुम्ही करा. आम्ही देवाची पूजा ह्याच्याकरता करतो की आमच्या लढ्यामध्ये देवानी आमचं देवी समर्थ मागे लागावं, आणि तो आम्हाला मिळालेला आहे, विजय आमचा आहे. पुरातत्व विभागाच्या संदर्भात केंद्र सरकारच्याच दृष्टिकोनातून आता पार्लमेंटरी कमिटीने अहवाल दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी ASIच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी पूजा चालू करण्यात यावी, त्यामुळे केंद्र सरकारची इच्छा देखील हीच आहे. तर अशाच प्रकारे, कारण ASIचे दोन भाग आहेत की राज्याच्या अंतर्गत ASI आणि केंद्राच्या अंतर्गत, तर केंद्राच्या अंतर्गत जर ASIचा तसा रिपोर्ट असेल तर राज्याने करायला काहीच हरकत नाही. आज सगळ्यात मोठं उदाहरण जर बघितलं आणि मुख्यमंत्र्यांनी परवानगीच दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जगन्नाथपुरीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. ह्या सूर्यमंदिरामध्ये आतमध्ये पूजा करायला परवानगी नाही, पण सूर्य तर आपल्याला समोर दिसतो, परंतु समोर दिसत असलेल्या सूर्याची सुद्धा पूजा करता येत नाही तिथे उभं राहून. हा तर अन्यायच आहे ना एक प्रकारचा. म्हणजे सूर्याला काय वेगळं प्रकट करायची गरज नाही, दररोज सकाळी सूर्य येतो. तेव्हा अशा स्थितीला आमचं ही विनंती आहे की ह्या दृष्टिकोनातून सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने देखील याचा विचार करायला हवा. आणि आम्ही सहज अगदी विनंती केली आणि त्या विदेशी पर्यटकांनी अगदी सहजपणे त्या ठिकाणी चपला काढल्या, त्यांना काहीही त्याच्याविषयी, म्हणजे ते आपल्या धर्माचा आदर करतायत. आज आपण बघतोय की ज्याप्रमाणे विदेशात राम मंदिर बनतं आहे, विदेशात आपली मंदिरं बनत आहेत, तसं त्या लोकांना देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये कुठली बाधा येता कामा नये, फक्त आपलीच मानसिकता कुठेतरी दुरुस्त करायची आवश्यकता आहे. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः.